कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये बेकायदेशीरित्या वृक्षतोडीचा प्रकार सुरू होता पण बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी त्यामध्ये लक्ष घालून परस्पर वृक्षतोडीचा प्रकार रोखला दोन लाकूड तोडे आणि झाड तोडण्यासाठी लागणारं साहित्य बाजार समितीनं ताब्यात घेतलंय त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली शाहू मार्केट यार्ड परिसरात एका व्यावसायिकानं भाडे करारानं जागा घेतली त्या ठिकाणी पत्र्याचा गाळा उभारला जात होता त्यावेळी पत्रे उभा करण्यास अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून एक डेरेदार वृक्ष तोडण्याचा प्रयत्न झाला ही बाब बाजार समिती प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर सचिव जयवंत पाटील आणि इतर अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि वृक्षतोड थांबवली दोन लाकूड तोडे आणि झाड तोडण्यासाठी वापरलं जाणारं साहित्य बाजार समितीने जप्त केलं त्यानंतर महापालिकेच्या उद्यान विभागाला कळवण्यात आलं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वृक्षतोडीच्या ठिकाणी पाहणी करून कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे